आणि यानंतर आपण इतर अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात बातम्यांचं अर्धशतक. ठाकरे गटाकडून नाशकात विधानसभेसाठीचा चाचपणी. नाशिक जिल्ह्यामध्ये 5 ते 6 जागांवर ठाकरे गटाचा दावा. जिल्ह्यातल्या सर्व 15 मतदारसंघांचा उद्धव ठाकरे गटाकडून आढावा. राज्यामध्ये यंदा बहुरंगी लढती होणार आहेत. महायुतीला 165 जागा मिळतील. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा. अनिल देशमुखांचा मुलगा त्यांच्याच मतदारसंघातनं लढण्यास इच्छुक. त्या घडामोडीपासून सर्वांचं लक्ष विचलित करण्यासाठी अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप. आशिष देशमुखांचं अनिल देशमुखांच्या टीकेवर प्रत्युत्तर. आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव. तातडीच्या सुनावणीसाठीची विनंती. उद्धव ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंची याचिका. आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान. आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची गोगावलेंकडनं विनंती. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप. भाजपचे माजी आमदार रमेश कुथे आज ठाकरे गटात प्रवेश करणार. पक्षप्रवेशाच्या वेळेला दिलेली आश्वासनं भाजपनं पूर्ण न केल्याचा रमेश कुथेंचा आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री 1.5 तास बैठक. राज्यातील नुकसान, पावसाच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंनी मराठा आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांनी भूमिका स्पष्ट न केल्यास सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मनोज जरांगे यांची मागणी. मनोज जरांगेंनी पुढील उपोषण येवल्यात करावं. पुरणगाव आणि एरणगाव खुर्द ग्रामस्थांची मागणी. तर उपोषणाच्या सर्व परवानग्या आणि सेवेची जबाबदारी पुरवणार असल्याचा ग्रामसभेचा ठराव. दाभोलकर हत्या प्रकरणातल्या आरोपींची हायकोर्टात याचिका. पुणे सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला हायकोर्टात आव्हान. हायकोर्टानं सुनावणीसाठी याचिका करून घेतली दाखल. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दिलासा. कोकण रेल्वे मार्गावर आणखी 6 विशेष गाड्या 28 जुलैपासून आरक्षण होणार सुरू. राज्यामध्ये कांदा महाबँक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. अणुऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करून साठवणुकीची सोय केली जाणार. काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुण्यामध्ये पावसाची विश्रांती. खडकवासला धरणातून विसर्ग कमी झाल्यानं पूरस्थिती नियंत्रणात. पुण्यातल्या सिंहगड परिसरातील एकतानगरमधील वीज अजूनही खंडित. पिण्यासाठी पाणीही नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल. पालिकेकडून सफाईचं काम सुरू. पुण्यातील पाषाणमधील पंचवटीमध्ये भलमोठं झाड विजेच्या तारांवर पडल्यानं या भागाचा वीज पुरवठा खंडित. बहुमजली इमारतीत वीज नसल्यानं लिफ्ट बंद. नागरिकांचे हाल. पुण्यातलं पुराचं पाणी ओसरलं मात्र नुकसानाचं भीषण वास्तव उघड. पुरामुळं नागरिक आणि दुकानदारांचं मोठं नुकसान. नुकसानाची दखल पालिका प्रशासन केव्हा घेणार? नागरिकांचा सवाल. पुण्यातल्या एकतानगरमध्ये नुकसानाचे पंचनामे सुरू. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची 8 पथकं दाखल. पुण्यातील पूरपरिस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आरोप. पूर्वसूचना न देताच खडकवासला धरणातनं पाणी का सोडलं असा सवाल. पुण्यामध्ये काल मुसळधार पावसानंतर आज पुण्याला ऑरेंज अलर्ट. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर. आज आणि उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. कोल्हापूरसह सीमा भागात पावसाचा जोर कायम. कर्नाटकमध्ये निपाणीजवळ महामार्गावर वेदगंगेचं पाणी. महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पाणी आल्यानं एकेरी वाहतूक सुरू. पाणी वाढल्यास पूर्ण महामार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता. कोल्हापुरातल्या पुराच्या पाण्यात जाऊन काँग्रेस नेत्यांची पाहणी. बापट कॅम्प परिसराला आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील आणि जयश्री जाधव यांची भेट. रात्रीपासूनच मुंबई शहरासह उपनगरांमध्ये आणि वसई विरारमध्ये पावसाची विश्रांती. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक सुरळीतपणे सुरू.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधला पाणी साठा 71%, तर 4 जलाशयांमध्ये 100% पाणी साठा। मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये पुढचे काही तास मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई महानगर परिसरातील पावसाची सद्यस्थिती सामान्य, मुंबईतील सर्व शाळा आणि कॉलेजेस नियमित सुरू असणार, मुंबई पालिकेचे आदेश। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या रायगड रत्नागिरी जिल्ह्यातल्या परीक्षा पुढे ढकलल्या, मुसळधार पावसामुळे निर्णय। अलिबागच्या समुद्रामध्ये भरकटलेल्या मालवाहू जहाजाचं रेस्क्यू ऑपरेशन, जहाजावर अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू, जहाजावर 14 जण अडकून पडल्याची माहिती। पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाची विश्रांती, त्यामुळे जिल्ह्यातल्या खोळंबलेल्या भात लावणीला वेग, जिल्ह्यामध्ये जवळपास 75,000 हेक्टरवर भात शेती। कृष्णा नदी काठावरील आयर्विन पुलाजवळ एनडीआरएफची टीम दाखल, तरुण नदीमध्ये उडी मारून जीव धोक्यात घालत असल्यानं एनडीआरएफकडून नदीच्या पाणी पातळीचा आढावा। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेले 10 दिवस बरसलेल्या पावसामुळे जुनोना तलावाचा सांडवा सुरू, घनदाट जंगलातनं जुनोना तलावात पाण्याची आवक, तलावाचं सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। काल झालेल्या पावसामुळे उल्हास नदीनं धोक्याची पातळी गाठली, पांजरपोळ ओढा आणि उल्हास नदीचा संगम झाल्यानं ओढा ओसंडून वाहू लागला, ट्रक चालकानं पाण्यात ट्रक घातल्यानं ट्रक बुडाला। अमरावतीमध्ये ठाकरे गटाचे दिग्गज नेते गजू पाटील वाकोडे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात पूर परिस्थितीमुळे मोठं नुकसान, आश्रमशाळेच्या परिसरात पुराचं पाणी शिरलं, नवापूरचे आमदार शिरीष नाईक यांनी पूरग्रस्त भागाला दिली भेट। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर नदीला पूर, अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। नंदुरबारच्या नवापूरमधल्या नेसू आणि सराफनी नदीला पूर, धायटा परिसरातल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली, खांडवारा डोगेगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प। नवापूर तालुक्यातल्या कोडदे गावाजवळ रेल्वे रूळ पाण्याखाली, सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती, जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला। नवापूर तालुक्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, शाळांना प्रभारी तहसीलदारांनी जाहीर केली सुट्टी। भंडाऱ्यात 239 गावांना पुराचा फटका, 18,000 हेक्टरवरच्या शेतपिकांचं नुकसान, सर्वाधिक फटका पवनी आणि लाखांदूर तालुक्याला। भंडाऱ्यातल्या पवनी आणि लाखांदूरमध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान, पूरग्रस्तांना सरसकट नुकसान भरपाई द्या, आमदार नरेंद्र भोंडेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सांगली जिल्हा कारागृहातनं आतापर्यंत 80 कैद्यांचं कोल्हापुरात स्थलांतर, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली कारागृहाकडनं खबरदारी, स्थलांतर केलेल्या कैद्यांमध्ये 60 पुरुष तर 20 महिला कैद्यांचा समावेश। शिर्डी ग्रामस्थांचा साई संस्थांच्या विरोधात भव्य मोर्चा, मंदिराची चारही प्रवेशद्वारं खुली करा, ग्रामस्थांची मागणी, साई मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांना हार घालत ग्रामस्थांची घोषणाबाजी। अमरावतीमध्ये ट्रक आणि कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू तर 2 जण जखमी, दोन्ही मृतक अकोला इथले असून ते भाजपचे कार्यकर्ते। 25व्या कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं शहीदांना मानवंदना, कारगिल युद्ध स्मारकाला भेट देत पंतप्रधान मोदींनी शहीदांना वाहिली आदरांजली। पाकिस्तान इतिहासातनं काहीही शिकला नाही, मोदींची पाकिस्तानवर टीका, तर दहशतवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत, आमचे जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीनं ठेचून काढतील, मोदींचा दहशतवाद्यांना इशारा। कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं कारगिल युद्ध स्मारकाला शहीदांच्या कुटुंबांकडूनही अभिवादन, यावेळेला पंतप्रधानांनी शहीदांच्या कुटुंबियांची घेतली भेट। कारगिल युद्धातल्या शहीदांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून स्मरण,
कारगिल विजय दिवस हा वीर जवानांच्या शौर्याचं अतूट प्रतीक, त्याग, समर्पण आणि बलिदानाचा कधीही विसर पडणार नाही, अमित शहांची मानवंदना. कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं राहुल गांधींचं शहीदांना अभिवादन, ट्विटरवरून शहीदांच्या बलिदानाचं राहुल गांधींनी केलं स्मरण. कारगिल विजय दिवसाच्या अनुषंगानं वर्धा शहरामध्ये बाईक रॅली, माजी सैनिकांसह मोठ्या संख्येनं नागरिक रॅलीमध्ये सहभागी. कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहात सैनिकांच्या बलिदानाचं स्मरण केलं जाणार, लोकसभेचं कामकाज सुरू होताच श्रद्धांजली वाहिली जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.